राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाले. आव्हाडांची जीप कापणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा जालन्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी घोषणा केली आहे. भाजप कार्यालयासमोर आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. आव्हाड कुठे असतील तिथे त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला. आव्हाडांची जीप कापणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस जालन्यामध्ये जाहीर केलंय. युवा मोर्चाच्या वतीने मी आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो की ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड दिसेल त्या ठिकाणी ह्या व्यक्तीचा जो कोणी जीप साठेल अशा व्यक्तींना आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे 10 लाखांचं बक्षीस इथं जाहीर करतो युवा मोर्चातर्फे. तर एकंदरीतच भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आणि तितकेच संतप्त झालेत आणि जालन्यामधून आपण ही प्रतिक्रिया पाहिली भाजप कार्यकर्त्यांची. 10 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. नितेश महाजन आमचे प्रतिनिधी जालन्यामधून थेट आपल्या बरोबर जाऊया. थेट नितेशकडे. नितेश, अत्यंत वातावरणामध्ये सध्या वातावरण तापलंय आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणतात तिकडचे भाजपचे कार्यकर्ते? भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते अत्यंत आक्रमक झालेले आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एक आंदोलन त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर केलेलं आहे आणि या आंदोलनादरम्यानच भाजपा ओबीसी मोर्चाचे जे नेते आहेत कपिल दहेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांची जीप छाटणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन तर केलंच आहे, मात्र त्यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक झाल्याचे आपल्याला या आंदोलनातून पाहायला मिळत आहे. ठीक, धन्यवाद नितेश दिलेल्या माहितीसाठी. वातावरणाचा वेध वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24